माझ्या कॅरेक्टरचं नाव वैभवी असं आहे आणि खूप म्हणजे रमाबाई आंबेडकरांचं कॅरेक्टर केल्यानंतर मी लगेच ही मालिका करते आणि याचा मला खूप आनंद आहे, कारण मला नेहमी असं वाटतं की प्रत्येक कॅरेक्टर हे तुम्ही आधी जस्ट जे केलेलं आहे त्याच्यापेक्षा खूप वेगळं असलं पाहिजे, चॅलेंजिंग असलं पाहिजे. आणि ह्या लुक या रोलसाठी मी लुक पण चेंज केला आणि त्यामुळे लुक चेंज केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे आता आपल्याला एक नवीन बाजू कळली आहे वैभवीची. ही एक खूप खेळकर अशी मुलगी आहे, खूप हसरी मुलगी आहे, डॉक्टर आहे आणि तिच्या आजीबरोबर ती राहते, घर सांभाळते. पण मॅच्युअर जरी असली तरी तिला आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला खूप आवडतं, सगळ्यांना मदत करायला खूप आवडतं. तिच्या सगळ्या पेशंट्सबरोबर इतकं मस्त नातं आहे की ते तिचे पेशंट्स नाही आहेत, ते तिचे मित्र मैत्रीण झालेले आहेत. आणि तिला कायम रहस्य उलगडण्याची उत्सुकता असते किंवा ती क्युरियस मुलगी आहे आणि तिच्या या क्युरिओसिटीमधून घडणारा हा प्लॉट आहे. तिच्या आयुष्यामध्ये स्वराज कसा येतो, स्वराजची ती खूप मोठी फॅन असते, पण मग स्वराज तिच्या आयुष्यात कुठल्या पॉईंटला येतो आणि मग ती त्याला मदत करते, पण कशा पद्धतीची मदत करते याबद्दल हा सगळा प्लॉट आहे. आणि मी आत्ता फार काही सांगू शकणार नाही यापेक्षा जास्त, कारण सांगितलं तर स्टोरी कळून जाईल तुम्हाला. पण मी एवढंच सांगते की रोमॅन्टिक आणि थ्रिलर या दोन्ही ट्रॅक्सचा तुम्हाला अनुभव घेता येईल. नाईस. सो तुझ्या नव्या लुकविषयी आम्हाला सांग, म्हणजे किती एक्साइटेड होतीस तू या नव्या लुकसाठी? मी खूप एक्साइटेड होते, कारण मला स्वतःला शॉर्ट हेअर खूप आवडतात, खूप कमी वेळात मी तयार होते आणि त्यामुळे सगळेजण सेटवरती पण खुश असतात. आणि मी म्हणलं तसं की ह्याच्यामुळे मला एक खेळकर किंवा ती एक जी छान तिच्यातलं जे स्पिरिट आहे ते शोधायला खूप मदत झाली आणि ती एक अलर्ट ॲक्टिव्ह असणारी अशी मुलगी आहे. मला वाटतं की हा हेअरकट तशा कॅरेक्टरला खूप चांगला जातो. ग्रेट. ह्या रोलसाठी दुचाकी चालवायला शिकली आहेस तू, त्याविषयी किती एक्साइटेड होतीस तू? मी आत्ता दिसते तुम्हाला कम्फर्टेबली बसलेली, पण मी आत्ताही खूप घाबरलेली आहे. पण मी ह्यासाठी शिकले खरंच, या रोलसाठी मी व्हीलर अगदी फ्रॉम द स्क्रॅच शिकले. पुण्यात मी प्रॅक्टिस केली, इथे सेटवरती आम्हाला आमचे जे असिस्टंट आहेत त्यांनी गाडी दिली आणि मला माझ्याकडून प्रॅक्टिस करून घेतली. आणि घाबरत घाबरत का होईना पण मी शिकले, म्हणजे शूटिंगमध्ये आम्ही खूप काही थ्रिलिंग सिक्वेन्सेस शूट केले आहेत आणि आमचे जे डिरेक्टर आहेत दीपक सर आणि डी ओ पी जे आहेत त्यांनी सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला की तू घाबरू नकोस, तू कॉन्शियस होऊ नकोस, येणार, तुला गाडी चालवता येते. जेव्हा मला चालवता येतही नव्हती तेव्हाही ते असं म्हणत होते की तुला येते, येणार. आणि खूप कमी वेळामध्ये मी शिकले आणि आम्ही सगळं शूट केलं, काही गडबड असली तरी. पण आय एम सो एक्सायटेड तुमच्या सगळ्यांचे रिस्पॉन्स ऐकायला. तर ह्या भूमिकेसाठी कसा उपयोग होईल याचा गाडी शिकण्याचा? उपयोग होणार, कारण वैभवीचे ट्रान्सपोर्टचं व्हेकल जे आहे ते स्कूटी आहे, त्यामुळे ऑल्सो हे थ्रिलर असल्यामुळे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की थ्रिलर्समध्ये खूप चेस सिक्वेन्सेस असतात किंवा एक स्पीडी गोष्टी घडत असतात, तर त्यामुळे मला तुम्ही बघाल या स्कूटीवरती बऱ्याच वेळा असं मला ओके दॅट्स ग्रेट. आता मालिका कधी आणि केव्हा टेलिकास्ट होते, किती वाजता? हे महत्त्वाचं. 7 डिसेंबरला स्टार प्रवाहावर 10 वाजता रात्री सांगतो आहे त्याचा पहिला एपिसोड दाखवला जाणार आहे आणि तो नक्की बघा. आणि मला अगदी खात्री आहे की आम्ही तुमच्या लाईफस्टाईलचा आता पार्ट होणार आहोत, म्हणजे 10 वाजता सगळेजण एकमेकांना विचारत असतील सांगतो आहेस का आपल्याला सिरियल बघायची, हे नक्की घडतं.